TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। एक उंचपूर्ण एक गोलंदाज राइट मोहर्त विकेट क्षेत्ररक्षक आहे टिप स्पेअर लेगच्या दिशेने परंतु चेंडू वन बाउंस सीमार सिपर चौकार फरार अप्रतिम समजा फटका होता या ठिकाणी मात्र मनगटी फटका पाहायला मिळते। सतीश के लिए अगली गेंद इस बार फटकी गेंद उठाकर खेल दिया उसे डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद जाती है बाउंड्री लाइन के बाहर 6 रन बेहतरीन शॉट इस बार भटके लाइन से संकेत और इस 6 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 25 रन। अगर बड़ा स्कोर खड़ा करना है रॉयल मालेगांव को ओम दादा तो इन दो बल्लेबाज को चलना पड़ेगा। नक्कीच अतिशय जे आधीपासूनच आक्रमक बाना अवतरता आहेत आपल्या संघाकरता एक वेळ पुन्हा फटका चालला आहे झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून सीमार से पार 4 धावे करता स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि डीप स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता भेदलं होतं डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नव्हता त्यामुळे चौकार प्राप्त होईल। गडीबाद या षटकामध्ये 2 चेंडू झाले असताना यावेळी मात्र रिवर्सिप करण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक आहे डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक धावले होते पॉइंटच्या दिशेने एकदा मात्र पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला फेकी इतक्या चांगल्या स्वरूपाची नाही आहे आणि याच मधोमध 3 धावा पूर्ण होतील वैभव रजतिया यांचं बॅकअप नंतर आलं आणि या 3 धावांची धाव संख्या वाढेल 35 धावा। कितना खराब होता पाहतो हे अगली गेंद डाउन ग्राउंड बहुत ही लंबा छक्का बेहतरीन शॉट यहाँ पर सतीश द्वारा स्टेप आउट किया और गेम को खेल दिया सीधा स्ट्रेट डाउन यही मात्र फुलटॉस चेंडू आणि खेळून काढलं गेला डीप मिड विकेटच्या वरतून सीमा रेषे पार षटकार हटत केलंय रवी साबळे यांचं पहिल्या चेंडू वरती सतीश खडसे यांच्या बॅट मधून येणारा हा कणकणीत षटकार करता आहे सतीश खडसे बघू शकता रिप्ले मध्ये फुलटा चेंडू होता आणि त्याला मात्र खाली ठेवण्यामध्ये यश न खाली ठेवण्याचा प्रयत्न होता यावेळी चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू पुन्हा एक वेळ चौकार पाहायला मिळतोय यावेळी हा मैदानाला आग लावणारा चौकार सचिन खडसे यांच्या बॅटमधून येतोय सचिन खडसेचं तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून नाव ऐकलंय परंतु आज सतीश खडसे प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवताना दिसते आहेत रॉयल मालेगाव संघाचे हे खेळाडू काय अप्रतिम फलंदाजी स्ट्रक्चर असो किंवा फलंदाजी असो वेगळं करण्याचा प्रयत्न असतो या खेळाडूचा यावेळी मात्र समोर टाकला चेंडू डाऊन दाऊन फटका खेळून काढलाय मनोज जाधवकडनं यावेळी चूक झाली आहे ज्या खेळाडूकडनं आतापर्यंत चुका झाल्या नव्हत्या त्या खेळाडूंकडनं चूक झाली आणि चेंडू सीमारेषे पार 4 धावे करता जाऊन पोहोचलाय मनोज जाधव त्याला अडवण्यामध्ये असमर्थ ठरले आहेत बघू शकता रिप्ले मध्ये तुम्ही की हा चेंडू घरंगणत गेला होता मनोज जाधव उपस्थित होते परंतु ऐन वेळेवरती चेंडू बाउन्स झाला